माहूर तालुक्यातील वायफणी गावाजवळ मनराम थड नावाचा एक मोठा प्रकल्प यंदा 90% पाण्यानं भरलेला आहे। वायफणी गावातील जवळपास 95% जमीन याच्यासाठी संपादित करण्यात आली होती। या प्रकल्पावर मासेमारी करण्यात यावी म्हणून वायफणी गावातील काही तरुण युवकांनी मत्स्य विभागाकडे रीतसर अर्ज केला होता, पण हा या प्रकल्पात मासेमारी करण्यासाठी दुसऱ्याच संस्थेला ठेका देण्याची कुणकुण लागताच गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे त्याची तक्रार केली। मत्स्य विभागातील काही भ्रष्ट अधिकारी इतर संस्थेशी मिळून ज्याचा कुठलाही संबंध या प्रकल्पाशी येत नाही त्यांच्याशी आर्थिक हातमिळवणी करून या प्रकल्पावर मासेमारी करण्यासाठी दुसऱ्याला हा ठेका देण्यात येईल अशा हालचाली सुरू झाल्या होत्या, पण गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्याकडे याची तक्रार केलेली आहे। वायफणी हे गाव पेसा कायद्याअंतर्गत येतं, त्यामुळे या गावातील भूमिपुत्रांना या गावातील बाधित शेतकरी पुत्रांना मासेमारीचा परवाना देण्यात यावा असा नियम आहे, पण त्यांना डावलून भलत्याचकडे हा ठेका जात असल्याची कुणकुण गावकऱ्याला लागली। सध्या गाव या गावचं पुनर्वसनाचं काम पूर्णत्वाकडे जात आहे आणि या गावातील 95%पेक्षा जास्त जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या आहे। वायफणी गावच्या नागरिकाचा लढा सुरूच राहणार आहे। डीटी न्यूजचा हा ग्राउंड रिपोर्ट बघूया। दर्शकांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आम्ही आता माहूर तालुक्यातील वायफणी या गावामध्ये पोहोचलो आहे। वायफणी गावातील ग्रामस्थ आपण बघू शकता की इथे उभे आहेत आणि या गावच्या काही लोकांनी मासेमारी करता यावी म्हणून मत्स्य विभागाकडे परवान्यासाठी अर्ज केला होता, पण आता ह्याच्यामध्ये राजकारण शिरलेलं आहे। कुठलाही आधार नसलेल्या शेजारील गावातील एक ग्रामपंचायतीकडे असा एक प्रस्ताव दाखल करण्यात आला की मच्छीमारीचा त्यांना परवाना देण्यात यावा। त्यांनीसुद्धा मत्स्य विभागाकडे असा प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि दिवसेंदिवस हा सगळा विषय गुंतागुंतीचा होत आहे। तसं बघितलं तर कायद्याच्या रूपाने ज्या गावाच्या जमिनी भूसंपादित करण्यात आलेल्या प्रकल्पासाठी त्यांनाच ही मत्स्य व्यवसाय करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावा असा एक सरकारचा नियम आहे, पण त्या नियमाला डावलून काही लोक मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याची आर्थिक तडजोड करून शेजारील गावातील मच्छीमार संघटना इथे मासेमारी व्यवसायासाठी परवाना मागत आहे असा आरोप होत आहे। या गावाचे वरिष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार सर। एकूण काय आहे मत्स्य व्यवसाय आणि त्यासाठी गावातल्या लोकांनी पुढाकार घेतला, पण दुसरे कोणी संघटना येत आहे त्याच्याबद्दल काय माहिती आहे? कुठलंही गाव पुनर्वसित होत असताना त्या गावचे सुशिक्षित बेकार त्या गावचे उद्योगधंदे पडत असणे बंद पडत असल्यामुळे येथे काम करणारी सुरुवातीची यंत्रणा असते ती म्हणजे कार्यकारी अभियंता प्रकल्प पाटबंधार विभाग आणि त्यानंतर इथे अधिकार येतो माननीय जिल्हाधिकारी नांदेड। हे वेळोवेळी सांगतात की बाबा रे तुम्ही इथून उठा, तुम्हाला या तलावावर आधारित जेवढे काही उद्योग असतील त्या उद्योगासंदर्भात मासेमारी उद्योग असो बोटिंग असो किंवा इतर पर्यटनाचे काही विषय असो या संदर्भात येथील गावकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचं आश्वासन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी वेळोवेळी आम्हाला इथं दिलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की या जलक्षेत्रामध्ये या बहुरूपी आणि अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पासाठी ग्रामपंचायत वायफणी भगवती करंजी सिंदखेड हे 3-4 गावं ज्यांची जमिनी गेल्या अशा लोकांना थोडा तिथं काही काम करण्यासाठी ठीक आहे, पण जी गावं जो गाव या क्षेत्रामध्ये नाही जे कार्यकर्ते या क्षेत्रामध्ये नाही अशांना मध्येच घेऊन काही मंडळी काही राजकारणी काही प्रस्थापित या ठिकाणी उतरलेले आहेत त्या संदर्भात आम्ही गावकऱ्यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेबांसमोर उपोषण ठेवलं आहे। उपोषणामध्ये साहेबांनी खरोखरच अन्याय झाल्याचं चित्र पाहिलं आणि मागील 10 वर्षापासून पूर्ण जिल्हाभर काही जे प्रस्थापित यंत्रणा आहे ते प्रत्येक ठिकाणी भानगडी करत आहेत आणि मूळ रहिवासींना डावलून कोणीतरी धंदेवाईकमध्ये उतरत आहेत। यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी एक विशेष बैठक घेतली, सुनावणी लावली आणि यापूर्वी ज्या बोगस संस्था झाल्यात त्यांचीसुद्धा चौकशी लावण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे। त्यासाठी एक
5 लोकांची कमिटी नेमली, त्यामध्ये मान्य तहसीलदार स्थानिक, मान्य जिल्हाधिकारी, मान्य सिंचन विभागाचे अधिकारी, मान्य फिशरी आणि डेअरीचे उपनिबंधक या सर्वांना त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि पूर्ण जिल्हाभर बोगस लोकं प्रत्येक तलावावर घुसलेले आहेत, त्यामुळे जिल्ह्यामधली सर्व कायदा आणि सुव्यवस्था अतिशय बिघडलेली आहे हे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना लक्षात आलेलं आहे, तर ते सुद्धा या प्रयत्नात आहेत. दुसरी गोष्ट अशी की या ठिकाणी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वतःला एक थोडंसं काहीतरी समजून सेलूमधून एक प्रस्ताव दाखल केला आहे. प्रत्येक या ठिकाणी फक्त 6 प्रस्ताव आहेत, त्यामधला एक प्रस्ताव सेलूमध्ये आहे. सेलू हे गाव कुठल्याही याच्यामध्ये येत नाही, क्रायटेरियामध्ये येत नाही, आणि तिथून त्या एका नेत्यांनी इथे प्रस्ताव टाकला आणि लाखो रुपये त्यावर उधळत आहे. आणि सेलू गावची ग्रामपंचायत ही आज म्हणत आहे की आम्हाला नको आहे, आम्ही लोकांवर, बाधित लोकांवर आम्ही अत्याचार करणार नाही. या संदर्भात ती मंडळी ग्रामसभा घेऊन त्या ठिकाणी आम्ही जे दिलेला अगोदरचे ठराव आहे ते रद्दबातल करावे असे ते वेळोवेळी म्हणत आहेत. त्यांची ग्रामसभा होऊ नये यासाठी इथली पोलीस यंत्रणा, इथली BDO यंत्रणा, हे माननीय मंत्रालयामधून इथं प्रेशर आणून एक व्यक्ती इथं स्थानिक लोकांना अतिशय परेशान करत आहे. या प्रश्नाकडे जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीर्याने लक्ष देणं ही काळाची गरज आहे. म्हणजे याच्यामध्ये असं आहे की जे मत्स्य विभागाचे अधिकारी आहे ते कुठे ना कुठे आर्थिक तडजोड करीत आहे संबंधित व्यक्तीसोबत, असा एक आरोप होत आहे. हां, इथं काय झालं माहीत आहे का, सर्वात अगोदर ज्यांचे प्रस्ताव आमचे केलेत ते प्रस्ताव बाजूला केले आणि मागचे प्रस्ताव पुढे सारून त्यांना एक पहिला जो येईल त्याला प्राधान्य असं काहीतरी चुकीचा निकष लावून ते आमच्या गावच्या प्रकरणाला डावलण्याचा फार मोठ्या मनावर प्रयत्न करत आहेत. आमच्या इथले 6 लोक जे प्रस्तावित भागातले 6 प्रस्ताव आहेत, त्या प्रस्तावामध्ये अनेक भोई समाज आहेत, अनेक गोरगरीब आहेत, ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात, ज्यांना काही साधनं नाही उपाययोजनेची, अशा लोकांना संधी मिळावी यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न करतो आहे. आणि त्या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार झाला हे सरळ माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्यासुद्धा लक्षात आलं, कारण चुकीचे प्रस्ताव समोर जातात. आणि दुसरी गोष्ट अशी फार महत्त्वाची गोष्ट, ग्रामपंचायत वायफणी हे पेसामध्ये गाव आहे, वायफ ग्रामपंचायत करंजे हे सुद्धा पेसामध्ये आहे, या गावचा मालक ही ग्रामपंचायत असते. असं असताना या ग्रामपंचायतला विचारत न घेता कोणी काही फार मोठे प्रस्ताव टाकत असेल तरी ते प्रस्ताव रद्दबातल भविष्यात मी करू एवढी आमच्या मागं सर्व गावकऱ्यांची, परिसरातील लोकांची फार मोठी शक्ती समोर आमच्यासोबत आहे. आम्ही अनेक आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहोत आणि जिल्हाभर झालेला भ्रष्टाचार हाणून पाडण्याच्या आम्ही तयारीत आहोत. निश्चितच गावखणी वायफणी गावच्या गावकऱ्यांचा हा आक्रोश आहे की त्या बाधित लोक आहेत, बाधित या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी गेलेल्या आहेत आणि या या जमिनी प्रकल्पात गेल्यामुळे या गावातील लोकांनाच मत्स्य व्यवसायासाठी प्राधान्य देण्यात यावं. सेलू जे पेसामध्ये गाव येत नाही पण काही राजकारणी मंडळी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सगळा खेळ खेळत आहे. जर वायफणी गावच्या या भूमिपुत्रांना न्याय मिळाला नाही तर सरकारच्या विरोधामध्ये न्यायालयात जाण्याची तयारी गावकऱ्यांनी केलेली आहे. विलास आडे, DT News मराठी, नांदेड. माहूर तालुक्यातील वायफणी गावातील मनराम थड प्रकल्प येथे उभा आहे. आपण बघू शकता की यावेळेसच्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे हा प्रकल्प जवळपास 90% भरलेला आहे आणि वायफणी गावातील सगळ्यात जास्त जमिनी या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेली आहे. या गावातील भूमिपुत्राचं म्हणणं आहे की या प्रकल्पासाठी सगळ्यात जास्त जमीन वायफणी गावातील गेली असल्यामुळे बाधित या लोकांना, येथील बेरोजगार युवकांना मासेमारी व्यवसाय करण्यासाठी परवाना देण्यात यावा म्हणून मत्स्य विभागाकडे त्यांनी
रितसर तसा अर्ज केलेला आहे, पण आता शेजारील जे गाव आहे सेलू, सेलू या गावातील काही जणांनी, म्हणजे एकूण असे 6 लोक आहे ज्यांनी हा प्रस्ताव टाकलेला आहे, पण या वायफणी गावच्या बेरोजगार युवकाचं म्हणणं आहे की मासेमारी करण्यासाठी त्यांनाच परवाना देण्यात यावा, कारण वायफणी गाव हे पेसा हे कायद्याअंतर्गत येतं आणि येथील बेरोजगार युवकांना परवाना देण्यात यावा म्हणून त्यांनी तसा अर्ज केलेला आहे, पण मत्स्य विभागातील काही भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांनी मिळून हा परवाना त्यांना मिळू नये यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू केलेले आहे आणि शेजारील गावाला हा परवाना देण्यात यावा म्हणून त्यांनी कागदी घोडे नाचवणं सुरू केलेलं आहे। सध्या प्रकरण जिल्हाधिकाऱ्याकडे आहे आणि नक्कीच या गावच्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल असं गावकऱ्यांना वाटतं। जर या गावकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर येथील गावकरी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याशिवाय राहणार नाही। विलास आडे, डीटी न्यूज, मराठी, नांदेड। हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।